हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत, कारण ज्यांनी CTET ची परीक्षा दिली त्यांनासुद्धा आता फॉर्म भरता येणार आहेत अशा असायचं ट्विट राजीव शेट्टी यांनी केलेलं आहे आणि एका संघटनेनेसुद्धा माहिती दिलेली आहे। तसंच फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा 12 फेब्रुवारीपर्यंत वाढ होणार आहेत अशीसुद्धा माहिती कळत आहे। तर ती सर्व माहितीचं वस्तुस्थिती काय आहे ना, ही सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। जर तुम्हाला टेटसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याची फी फक्त 500 रुपये आहे। त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि PDF नोट्स दिलेले आहे। तर आता या ठिकाणी सर्वात आधी न राजीव शेट्टी यांनी काय ट्विट केलेलं आहे ती आपण माहिती पाहूयात आणि नंतर मी तुम्हाला शेवटी याची वस्तुस्थिती सांगणार आहे। तर टेट या परीक्षेसाठी CTET सन 2022 दिलेल्या उमेदवारांचा समावेश करण्याबाबत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांची भेट घेतली। याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेत CTET या उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी व कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढून दिली आहे, त्यामुळे 4.5 लाख विद्यार्थी आता या परीक्षेला बसू शकणार आहे। त्यानंतर पहा, एका संघटनेनं म्हणजे संघटनेचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक अनिल ढवळे सर यांनी काय माहिती दिलेली आहे, तर टेट परीक्षार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी 4 दिवसाची मुदत वाढ, त्याप्रमाणे म्हणजे टेटचे फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाची मुदत वाढ, त्याप्रमाणे CTET अपियर परीक्षार्थी यांनाही 12 फेब्रुवारीपर्यंत आवेदनपत्र भरण्यासाठी संधी मिळण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री महोदय यांनी दिले आहे। उद्या सकाळी सूचना मिळेल। लोकशाही जिंदाबाद प्राध्यापक अनिल ढवळे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन क्रांती दल सामाजिक संघटना आणि संघटक BEd स्टुडंट असोसिएशन DTed BEd स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य। आता हे दोन जे ट्विट आलेले आहेत ना, म्हणजे हे ट्विट आलेले आहे आणि ती माहिती आलेली आहे व्हॉट्सअपला। तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, की राजीव शेट्टी असतील काय किंवा ते संघटनेचे सर असतील काय, यांनी माहिती दिलेली आहे, पण जोपर्यंत शिक्षण विभागामार्फत परिपत्रक येत नाही किंवा IBPSचे आपण ज्या वेबसाईटवर फॉर्म भरत आहोत त्या ठिकाणी सूचना प्राप्त होत नाहीत की आम्ही फॉर्म भरण्याची मुदत 4 दिवस वाढवत आहोत, किंवा CTET चे जे ज्यांनी परीक्षा दिली त्यांनासुद्धा फॉर्म भरायला संधी देत आहोत असं ऑफिशियल परिपत्रक जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही ना तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत। कारण हे काही सरकारमध्ये नाही आहे, हे फक्त यांनी भेट घेतली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही वाढू, पण नुसतं आश्वासनावर चालत नसतात गोष्टी। जोपर्यंत ऑफिशियली परिपत्रक प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत हे आपल्याला सत्य मानता येणार नाही। हां, आज जर ऑफिशियली परिपत्रक प्रसिद्ध झालं की आम्ही फॉर्म भरण्याची मुदत वाढवत आहोत किंवा ज्यांनी CTET ची परीक्षा दिलेली आहे त्यांनासुद्धा फॉर्म भरायला संधी देत आहोत, तर आपल्याला ते सत्य मानावं लागेल आणि मग त्या सर्वांना संधी मिळेल। पण जोपर्यंत ऑफिशियली परिपत्रक प्रसिद्ध होणार नाही किंवा ते जाहीर करणार नाहीत शिक्षण विभागामार्फत आणि IBPSचा ज्या ठिकाणी फॉर्म भरले जात आहेत त्या वेबसाईटवर, तोपर्यंत हे आपल्याला सत्य मानता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो। त्यामुळं आता पाहूयात, आज दिवसभरात परिपत्रक जर आलं तर मग 4 दिवस मुदतवाढ पण मिळेल आणि CTET च्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधीसुद्धा मिळेल। बी पब्लिकेशन पुणे यांनी टेटसाठी 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। एक आहे संपूर्ण शिक्षक भरती टेट मार्गदर्शक गाईड आणि दुसरं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा, याच्यामध्ये 2017 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि दोन्ही पुस्तकं अजित कुमार सर यांनी म्हणजे पब्लिश केलेली आहेत। आणि या म्हणजे अजित कुमार सरांचं नाव तुम्हाला माहिती आहे या फील्डमध्ये, तर बी पब्लिकेशन पुणे यांनी ही 2 पुस्तकं पब्लिश केलेली आहेत आणि ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरसुद्धा उपलब्ध आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, अजून काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल सोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।